नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओ मध्ये। मी आहे अक्षय नागवेकर। तर आज आहे 27 ऑक्टोबर रविवार आणि आज आमचा पुन्हा मुंबईला जाण्याचा प्रवास आहे। तर मी येताना तुम्हाला एवढा मार्केट किंवा गुहागर दाखवलं नव्हतं, जाताना वेळ मिळाला तर मी दाखवेन, कारण की मी स्वतः ड्राईव्ह करते तर त्याच्यामुळे एवढा काय एक्सप्लोअर करता नाही आलं किंवा तुम्हाला दाखवता नाही आलं, पण आज जाताना बघूया। तुम्हाला जर दाखवता आलं तर नक्की दाखवेन। आणि हा जो विला आहे तो ऑलमोस्ट प्रॉपर गुहागरमध्येच आहे, सिटीमध्ये। तर चला आज निघूया। जायला तर कंटाळा आला आहे, कारण की आता तिसरा दिवस आहे आमचा आणि खूप धमाल आली। आम्ही ॲक्च्युली शुक्रवारी झालो ना, सकाळी शुक्रवारी सकाळी आलेलो म्हणजे 5:45 ट्रेननी। तुम्ही व्हिडिओ याच्या आधी जे बघितलेच असाल, तर शुक्रवार शनिवार हे दोन दिवस कसे निघून गेले आम्हाला कळलंच नाही। ॲक्च्युली कालचा दिवस तर फुल आमचा फिरण्यामध्ये गेला, पण खूप धमाल आहे। गावाला आल्यानंतर असं खूप वेगळं वाटतं, खूप मजा येते, शांत वातावरण असतं, मस्त पक्ष्यांचा आवाज वगैरे चालू आहे इकडे। आणि तर बघूया आता प्रवास करूया आपला, पुन्हा परतीचा प्रवास। सकाळचे वाजले 9:30 आणि आम्ही करतो नाश्ता, मस्त गरमागरम पोहे। आता निघायची तयारी, आता निघायची तयारी चालू आहे सगळ्यांची। सगळ्यांनी बॅग पॅक केले आहेत, ते बघा सगळ्या बॅग इथे दिसत असेल तुम्हाला। आम्ही सगळे पोहा फटाफट नाश्ता करून निघणार, कारण की 10:30 आमची ट्रेन आहे आणि इथून चिपळूण स्टेशन ऑलमोस्ट 1 तासाचा अंतर आहे। सगळे नाश्ता करा, सगळे बिझी आहेत नाश्ता करण्यामध्ये, गरम गरम पोहे खायला या। तर नाश्ता वगैरे केला आम्ही आणि आपल्या गाडीमध्ये सगळं आपल्या बॅग्स आहेत, सामान आहे सगळं ठेवले आणि वेन्यूचं स्टोरेज स्पेस बघा किती मोठं आहे डिक्कीचं। बोला ना। आणि आपल्यासोबत निखिल विचारे ना, विखारे सॉरी। तर तुम्ही कधी दाबोळला किंवा चिपळून इकडे उठे आलात, तुम्ही डायरेक्ट यांना कॉन्टॅक्ट करू शकता। ॲक्च्युली तुमच्या 3 गाड्या आहेत, 2 इनोवा आणि 1 स्विफ्ट डिझायर आहे। तर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगता का म्हणजे जर कोण आला तिकडे डायरेक्ट तुम्हाला कॉन्टॅक्ट करू? 7074752260। अच्छा, कॉन्टॅक्ट नंबर, हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे। कधी तुम्ही चिपळूणला स्टेशनला उतरलात तर तुम्हाला कुठे फिरायला गाडी हवी असेल तर डायरेक्ट तुम्ही यांना थेट कॉन्टॅक्ट करू शकता, ठीक आहे? ओके। तर खूप चांगले व्यक्ती आहेत, म्हणजे आमच्यासोबत लास्ट 3 दिवसापासून आहेत आणि पहिल्या दिवशी आम्ही इनोवा आणलेली, कारण की सामान जास्त होता, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की माहीत नाही त्यात राहील की नाही। आणि आज स्विफ्ट डिझायर आणले त्यांनी आणि आम्ही टोटल 8 जण असल्यामुळे आम्ही ह्या गाडीमध्ये 5 जण जातो आणि याच्यामध्ये 3, तर आम्हाला म्हणजे कम्फर्टेबल होऊन जातं। तर आता निघतोय आम्ही आणि फायनली निरोप द्यायची वेळ आले गुहागरमधून। खूप भारी होते 2 दिवस। आणि इकडे बघा, तुम्हाला दिसत असेल माड आहे ना, त्या माडावरती वीज पडले त्याच्यामुळे माड पूर्ण मेला येतो। तर सगळे रेडी झालेत? हो। तर काकी काय होता एक्सपिरियन्स 2 दिवसाचा गुहागरचा? मस्त, एवढं मेमोरेबल झालं ना, कधीच विसरणार नाही। एवढ्या जवळ समुद्र पहिल्यांदा आम्ही राहिलो आणि सारखं घरात न निघालं की समुद्रावर, इतका जवळ कुठेच नाही। खूप छान, खूप छान, एकदम एनर्जेटिक वाटलं, एकदम फ्रेश। तुमचं काय एक्सपिरियन्स आहे की? मला तर खूपच आवडलं आणि मी तर वारंवार येतच राहणार आहे आता इथे। रेकमेंड करा, रेकमेंड करा। मी आल्यावर मला योगा पण शिकायला भेटला इथे, रंजनाने योगा शिकवला मला, मजा आली भरपूर। लेडीज वंडरफुल एक्सपिरियन्स, आम्ही खूप लोकांना रेकमेंड सुद्धा करू की इथे येऊन नक्कीच राहायला पाहिजे। बीच इज जस्ट 10 स्टेप्स वॉकिंग फ्रॉम युअर, सो खूप मजा आली, वर्थ स्टेइंग हियर। नक्की या सगळ्यांनी इकडे आणि ह्याचे डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळतील, तर नक्की कॉन्टॅक्ट करा आणि सी ब्रीजचे बुकिंग्स फुल करून टाका नक्कीच। तुम्ही ऐकलं सगळ्यांचे एक्सपिरियन्स आणि ही ॲक्च्युली आमची ट्रीप खूप मेमरेबल आहे, एक अविस्मरणीय ट्रीप आहे। खूप आठवणी आम्ही इथून घेऊन चालू आहे आज आणि आता नेक्स्ट ट्रीप बघूया, कदाचित माझ्या गावी असेल असं सगळे म्हणतात। आणि हा इकडे समोर बीच आहे, इकडे एंट्री आहे। चलो निघूया आता आपण। चल बाहेर रे। चल बसूया आपल्या वेन्यू मध्ये। खूप छान गाडी आहे, पण 2 दिवस चालू होते, खूप मजा आली। आता वेळ आहे जायची। गणपती बाप्पा मोरया। तर निघालो आम्ही गुहागर मधून एक खूप सुंदर आठवणी घेऊन। येस, खूप धमाल गेली,
सगळ्यांनीच या बसल्यात पुढे चार त्यांनी तर खूप जास्त धमाल केले आणि काकीने सुद्धा. तर बघू आता नेक्स्ट ट्रिप आमची कुठे असेल आणि कदाचित कोकणामध्येच असेल. दापोली दापोली ओके सी ब्रिज फायनली पोहोचलो आम्ही चिपळूण रेल्वे स्टेशन. इकडे पार्किंग आहे तिकडे आपली गाडी लावली आहे बेन्यू. चलो बाय बाय. खूप मजा आली चालवायला गाडी. स्मेलला थोडा बरं नाही आहे. नवरा असल्याचा फायदा आणि आमची बॅग खूप मस्त बनवलं ना स्टेशन. खूप मोठं पण आहे आणि खूप सुंदर स्वच्छ. जसं कोकण आहे तसं स्टेशन आहे. परत कधी यायचं आपण? आता तू आणशील तेव्हा. आता मी आणलं ना तुला लवकरच. जबरदस्ती जबरदस्ती नाही. कोकण रेल्वे खूप भारी वाटतं स्टेशन. तर इकडे आहे कोकण रेल्वेचा तिकीट काउंटर. कोणतरी ट्रेन थांबले. आपली ट्रेन ॲक्च्युली 12:30 आहे. इथे बघा एक्झिक्युटिव्ह लाऊंज आहे आणि त्याचा रेट जो आहे एका तासाचे 59 रुपीज आहेत. 59 रुपये एका माणसाचे. ठीक आहे म्हणजे एसीमध्ये बसायला मिळतं आणि चेअर बघा अशा आहेत. फायनली आपली ट्रेन आले. खूप लेट झाले 12:30 वाजून पळापळ. भागो भागो तर ट्रेनमध्ये आलो आम्ही आणि आमचा परतीचा प्रवास ह्या ट्रेनमध्ये जाताना गोलगोल फिरणार होता. आता झोपून जाणार आहेत. झोपायचं त्यांनी तिकडे इधर नाही. चार लोग सोने में पार्टी में नहीं है. सोनिया की पार्टी में सोना दिखने रही इसमें. सोनू सोनिया स्पेशल. ट्रेन सुरू झाली आपली. आई डोंट नो शो डिजिटल वाला ना. आई शोड द फोटो. तर आम्ही आता दुपारीचं जेवण करतोय. शेती बघ आपल्या कोकणातली. ऑलमोस्ट कापणी चालू आहे. ही नदी आहे छोटी छोटी नाही मोठी नदी आहे ढगबुडी नदी आहे ती. इथे छोटी झाली पण. आणि मी जेवतो दुपारी चपाती भाजी सोबत प्लास्टिक सॉरी कुरकुरे आणि चपाती भाजी. ब्रेड बिस्किट वेफर चॉकलेट वेफर चॉकलेट पण आहेत विकायला. तुला पाहिजे कुरकुरे? आज त्याने थोडी हवा दिली. आणि गावच्या निसर्ग बघा किती मला कुठे गेला. झाड झाड झाली चिपळूण घेतले ना. अच्छा आम्ही गुवा करून आणले नाश्ता.
हे मेथी नाही जिरा पुरी आणि हे कुरकुरे तुरतुरे तुरतुरे जिरा पुरी ते बघा मित्रांनो जगबुडी नदी खूप मोठी आहे. तर मित्रांनो मी आता जेवण वगैरे झालंय आणि आता झोपायला तयारी चालू आहे. ट्रेन आमची कदाचित 5:30 पर्यंत पोहोचेल ना असेल 6 पर्यंत ठाण्याला पोहोचेल. तर आता 1-2 तास झोपतो बघा कसं. स्नेहल स्नेहल अंतरून घालते. तर बाय बाय 2 तास झोपतो मी इथे. आता पहिल्यांदा प्रवास आहे माझा ट्रेनचा आणि जाताना खूप धमाल आली. मी पण ट्रेन ठीक आहे, ट्रेन एवढा काही प्रवास करत नाही मी जास्त, पण चालेल. तर 2 तास आराम करतो. शुभ संध्याकाळ. वाजले संध्याकाळचे दुपारचे 4:15 आणि आम्ही आता पोचलो. जस्ट आपटा क्रॉस केलं आहे. सगळे झोपलेले ऑलमोस्ट 1-2 तास आणि माझा पहिलाच प्रवास आहे या ट्रेनचा. आम्ही बघूया ठाण्याला उतरणार आहोत आणि आपली सगळे मंडळी बसलेत झोपून उठून. आणि परत गप्पा चालू झाल्यात आणि माझा पहिला एक्सपिरियन्स सांगतो ट्रेनचा एवढ्या लांबचा. ट्रेन मस्त आहे, झोपायला वगैरे होतं ट्रेनमध्ये, म्हणजे आम्ही जसं तिकीटच काढलं आहे. पण ट्रेनमध्ये आजूबाजूचे लोक म्हणजे छोटे पोरं होते, त्यांनी आम्हाला झोपून असं दिलं. तर ठीक आहे, आता होतं एवढं असं म्हणजे चालू असं ट्रेनमध्ये. तर बाकी ओव्हरऑल ट्रेनचा प्रवास असं म्हणजे आपल्याला जसं आपण गाडीनं जातो तसं म्हणजे थकलेलं नाही वाटत, मस्त एकदम शांत वाटतं. आणि AC ट्रेन असल्यामुळे एवढा काय बाहेरचा आवाज पण जास्त येत नव्हता. आणि बघा मस्त बाहेरचं वातावरण. आणि आम्ही ठाण्यावरून चेंज करणार. ठाण्यावरून कदाचित आम्ही डायरेक्ट ऑटोने ऐरोलीला जाऊ जसं आम्ही येताना आलो होतो, किंवा ठाण्यावरून पनवेल ट्रेनने पण ऐरोलीला जाऊ शकतो. तर बघूया कसं जातं, आम्ही ठाण्यावरून उतरल्यानंतर कळेल. आणि स्नेहल तुझा काय एक्सपिरियन्स आहे? स्नेहल बोलतंय की मस्त वाटते, जाऊन आराम करायला लागणार आहे स्नेहलला. सोनू हाऊ वॉज युअर ट्रिप? आते वक्त पूरा एनर्जी थोडा डाऊन हो गया. कशी झाली तुमची ट्रिप? वाह मस्त, रिफ्रेशिंग, मस्त एकदम. आता एकदम भारी झाली, एकदम मस्त. फक्त आता जाताना थोडा कंटाळा आलाय की असं वाटत होतं की अजून 2 दिवस तिकडे मिळाले असते तर खरंच बरं झालं असतं. मला जाताना असं वाटतंय की जर रात्री निघालो असतो तर बरं, दुपारीच निघालो म्हणजे संध्याकाळी परत, म्हणजे अजून 1 दिवस पाहिजे. अजून 1 दिवस हा मन नाही भरलं. आम्ही लवकरच परत येऊ. पुढचा कार्यक्रम सोनूचा असेल नक्कीच. सोनूच्या लग्नाची सुपारी फोडूया. आणि जसं आपण सोनूची न्यूज ऐकली तसं आपण पुढची न्यूज रुजिताची ऐकली. जरा जोरात बोल. बरोबर. असं म्हणणं नक्कीच तुम्ही बोल दिली. तर सगळे जमलेत, सगळ्यांनी नवीन लोकेशन एक्सप्लोर केलं आणि मी नवीन माणसं नवीन लोकेशन. आणि खूप धमाल आली मला, म्हणजे असा फर्स्ट टाइम असं वाटलं नाही कोणाला भेटलोय मी. सगळ्यांना असं वाटलं की आधी पण भेटलोय. आणि खूप मजा आली. तर करू नेक्स्ट ट्रिप लवकरच, एक मेंबर ऍड होईल. अक्षयला कंपॅनियन असेल. हा सॉरी, 2 मेंबर ऍड होतील. सो इट्स गोइंग लाइफ. तर खूप मजा आली सगळ्यांसोबत ही ट्रिप करायला. आता ऑलमोस्ट ट्रिप आमची संपत आली, 3 दिवस खूप फास्ट निघून गेले. तर फायनली आम्ही पोहोचलो आता ठाण्याला.
पोचते म्हणजे 10 मिनिटं लागतील. मी रिवर्स रिवर्स चाललो मागे आपण चला. बाय बाय. फायनली मी ठाण्याला उतरलो. सुपर फास्ट ऑटो आहे आपली. ठाणा स्टेशनवरून निघालो आम्ही आता आणि आमची ऑटो निघाली सुपर फास्ट. तर आमची ट्रिप संपली. उद्यापासून पुन्हा ऑफिसची ट्रिप. तर फायनली आम्ही पोहोचलो आता ऐरोलीमध्ये. हा ऐरोलीचा ब्रिज आहे आणि आता वेळ आली आहे आपला व्हिडिओ एंड करायची. खूप छान ट्रिप होती पण मी सर्वात जास्त आईला मिस केलं या ट्रिप मध्ये. पण नक्कीच सगळ्या काकू होत्या ज्यांनी मला सांभाळून घेतलंय आणि आई असती तर अजून जास्त धमाल आली असती या ट्रिपला. तर हे सगळे व्हिडिओ नक्की खूप जास्त शेअर करा. सी ब्रीजला पण नक्की विजिट करा आणि आमच्या चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लाईक करा या व्हिडिओला. भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये. बाय बाय. बाय बाय. सगळ्यांनी काळजी घ्या आणि आम्ही आता पोहोचलोय ऐरोलीला आणि ऐरोलीचा फेमस हॉटेल गरम मसाला. बाय बाय. भेटू एका नवीन व्हिडिओ मध्ये.